खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. मला विरोध करणाऱ्यांची ताकद किती याचा विचार पक्षाने करावा. गेल्या वेळेचे माझे लीड कोण तोडणार असेल तर आपली माघार असेल, असे उघड आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे. सगळ्याच पक्षात माझे मित्र आहेत असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी कार्यालयात झाली. शरद पवार, अजित पवारांसह राष्ट्रवादीची सगळी नेते मंडळी या बैठकीला उपस्थित होती. पक्षाचा नवीन कार्यालयाचा पत्ता माहीत नसल्याने खासदार उदयनराजे भोसले हे बैठकीला उशिरा पोहोचले. त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेतले. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे. शरद पवार साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल, मात्र बैठकीमध्ये आपला विरोध करणाऱ्यांची ताकद किती आहे हे पक्षाने पाहिले पाहिजे. उमेदवारी मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. गेल्या वेळेला मला मिळालेले मताधिक्य पक्षाने लक्षात घेतले पाहिजे. माझे लीड तोडणारा कोण असेल तर माझी माघार असेल, असे उघड आव्हान उदयनराजेंनी दिले. त्याचवेळी अनेक पक्षातील आमदार व खासदारांनी माझे मित्र आहेत असा सूचक इशाराही दिला. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा मला विरोध नसल्याचेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. खाडीपुलाची तो एवढं ट्रॅफिक जॅम ना, काय तिथं ते हे मदती असतं ना, तो बोर्ड असतो, त्यामुळं भयानक. म्हणजे तिथंच जवळपास एक तास भर गेला, तास दीड तास. आत्ता साताराची बैठक संपून एक 10 ते 15 मिनिटं झाली. आता तुम्ही आज सातारा लोकसभा मतदारसंघाची बैठक संपलेली आहे महाराज, आता तुम्ही साहेबांना भेटून परत मागणी नाही, ते साहेब जे म्हणतील ते मान्य असेल ना. बैठकीमध्ये जी सूत्रांची माहिती त्यानुसार रामराजेंच्या नावाला सुद्धा काही जणांनी मागणी केली आहे, ते काय मला माहीत नाही. म्हणजे आणि काय लोकशाही शेवटी प्रत्येकाला अधिकार हे करायचं, मागणी करायची. सातारासाठी राहणार स्वतः मी, म्हणजे इच्छुक तर आहेच. आणि एकंदरीत समजा जर बघितलं तर मला काय कोणाबद्दल काय बोलायचं नाही, पण आज आता एवढं मताधिक्य नाही. बाकीचे आता जेवढे खासदार जे निवडून आले तुमचे राष्ट्रीय सध्याचे, सगळ्यांपेक्षा जास्त एवढं मोठं मताधिक्य कोणाचंच नाही ना. तसं जरी एखादा इच्छुक असला तर ते लीडच एवढं मोठं आहे, जे प्रॅक्टिकली आपण बोलतो. बरोबर. सगळ्यांनी सांगितलं पक्ष जो निर्णय घेईल, आणि पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यावरती संपूर्ण माझं पण पुढचं हे ठरणार ना. शेवटी मी इच्छुक आहे, माझे सगळे ह्याच्यात पक्षात मित्र आहेत. असं नाही की आज मैत्री ही आज केवळ राजकारण म्हणून करत नाही. मग तसं बघायला गेलं तर पवारसाहेबांची सगळ्या जे लोक म्हणजे ऑल ओव्हर भारतभर त्यांचे सगळे पक्षातले साहेब निघाले.